लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय रोमांचक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सिंधूची सर्जरी होऊन सिंधूचे ऑपरेशन सक्सेसफुल झालेले असते राघवच्या प्रयत्नांना यश आलेले असते राघव हा सिंधूचे ऑपरेशन होईपर्यंत गणपती बाप्पा समोरच हात जोडून उभा असतो त्यानंतर इकडे ही सिंधूला शुद्धीवर आल्यानंतर इंजेक्शन देण्यासाठी येते त्यावेळेस सिस्टर राघवला बघून सिंधूला म्हणते की हे तुमचे मिस्टर आहेत का कालपासून एक क्षणही ते कुठेच गेले नाहीत त्यांनी अन्न आणि पाणीसुद्धा घेतले नाहीत रात्रभर ते जागेच होते असे सिस्टर ही सिंधूला सांगते राघवचे आपल्यावर किती प्रेम आहे हे, हे सिंधूच्या लक्षात येते त्यानंतर राघव हा सिंधूकडे येऊन सिंधूची भेट घेतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी विनाकारण तुला बोललो विनाकारण त्रास दिला मला हे असे करायला नको होते तू घर सोडून जाशील असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते माझ्या या बोलण्याचा तू एवढा राग मनावर का घेतलास सिंधू मी सांगतो की माझे तुझ्यावरती खूप प्रेम आहे जेव्हापेक्षा मी मी जास्त तुझ्यावरती प्रेम करतो सिंधू तेव्हा त्या प्रेमाच्या ना नात्यानेच मी तुझ्यावरती राग धरत होतो पण तुला माझे प्रेमाचे नाते हे कधी समजलेच नाही असे म्हणत राघवच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेले असते त्यानंतर आप्पांची आठवण काढत राघवने सिंधूसाठी नारळाचे पाणी आणलेले असते तेव्हा आज आप्पा जर असते तर त्यांच्या हाताने तू हे नारळ पाणी घेतले असते ना तेव्हा मला तू आप्पा असे समजून हे नारळ प्रा पाणी पी तेव्हा राघवच्या प्रेमाने सिंधू ही हरवून गेलेली असते आणि राघवच्या हाताने सिंधू उठून बसत ते नारळ पाणी घेते नंतर सिंधूचा जीव वाचण्यासाठी राया हा रत्नपारख्यांच्या घरी काकू आणि राजेश्रीने कसे महामृत्युंजय जप करून पूजा घातली हे सर्व सिंधूला सांगतो तर राघवने हॉस्पिटलमध्ये कसे गणपती बाप्पा समोर ध्यानधारणा करत प्रार्थना केली हे देखील आता रायाने सिंधूसमोर आणलेले असते काकूने तुझ्यासाठी देवाला खास खीर बनवली आणि नैवेद्य दाखवला हे देखील राया आता सिंधूला सांगतो तेव्हा घरचे आपल्यावरती एवढे सगळे प्रेम करतात हे आता समोर येऊन अखेर सिंधू ही रत्नपारख्यांच्या घरी येते रत्नपारख्यांच्या घरी आल्यानंतर सर्वांना मोठा आनंद झालेला असतो सर्वजण प्रेमाने सिंधूचे स्वागत करून सिंधूला आतमध्ये आणतात रत्नाकर म्हणतो की सिंधू मला तू बाबा म्हणते ना मग बाबांच्या अधिकाराने आज मला सोडून का चालली होतीस काकू म्हणते सिंधू तुला मी ओळखण्यात चूक केली माझ्यासाठी तू काय काय नाही केले माझ्या पुरीचा संसार तू सुरळीत लावला आणि मी तुला कधीच सुनेचा अधिकार दिला नाही कायम मी तुला त्रास देत राहिले आणि तुला बोलत राहिले सिंधू तुला जर जमले तर तू मला माफ कर असे म्हणत काकू ही सिंधूला बोलत असते तेव्हा काकूच्या डोळ्यातील ते प्रेम बघून सिंधूसुद्धा आता काकूच्या मिठीत येते आणि म्हणते की काकू मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावरती किती जरी रागवला तरी तुमच्या मनात तो राग कधीच नसतो आणि मला मनापासून तुम्ही कधीच रागवला नाही तेव्हा सिंधूचे ते, ते बोलणे ऐकून काकूला सुद्धा खूप समाधान वाटलेले असते काकू म्हणते की सिंधू आज खऱ्या अर्थाने मी तुझा सून म्हणून स्वीकार करते आज या घरासाठी तू काय काय नाही केले सगळ्यांच्या मनाचा विचार करून तू या घरासाठी झटलीस आणि दुसऱ्या माणसांचे म्हणजे या घरातील माणसांचे सुखाला तू आपले सुख मानून त्यांना तू आनंदी ठेवलेस आज तू घर सोडून का चालली होतीस तुला कळतंय का तू हे घर सोडून गेल्यानंतर आमची काय अवस्था झाली असेल तू गेल्यानंतर सिंधू या घराचे घरपणच गेले होते असे काकू ही सिंधूला सांगते तेव्हा काकूच्या प्रेमाने सिंधूसुद्धा अतिशय भारावून गेलेली असते त्यानंतर सिंधूचा सून म्हणून आनंदाने स्वीकार करून काकू अखेर सिंधूला आनंदाने आतमध्ये घेऊन येते त्यानंतर सर्वजण प्रेमाने गप्पा गोष्टी करतात तर राघव हा सिंधूला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो त्यानंतर राघव हा सिंधूची जीवाच्या आतंकाने काळजी घेत असतो सिंधूच्या गोळ्या सिंधूचे औषधं सिंधूची सर्व तब्येतीची काळजी आता राघव जातीने लक्ष घालून स्वतःच करत असतो तर आता सिंधूसुद्धा तिच्या दुखण्यातून पूर्णपणे बरी झालेली असते आणि आता राघवचे खरे प्रेम सिंधू समोर आलेले असते राघव सरांनी आपल्याला जीव वाचवून रक्त देऊन आपली कशी प्रेमाने काळजी घेतली आणि आज खऱ्या अर्थाने राघव सरांनी नवऱ्याचे कर्तव्य पूर्ण केल्याचे समोर आलेले असते तेव्हा सिंधू विचार करते की राघव सरांनी आता पूर्ण जबाबदारी घेऊन प्रेमाने नवऱ्याचे कर्तव्य जसे पूर्ण केले तसेच आता आपल्याला राघवच्या प्रेमाचा स्वीकार करून आपण आप आपल्या बायकोचे कर्तव्यसुद्धा आता पूर्ण करायचे आहे असा सिंधू विचार करते आणि सिंधू निर्णय घेते की आता आपल्याला राघवच्या प्रेमाचा स्वीकार करावाच लागेल तेव्हा सिंधू ही प्रेमाने राघवसमोर येऊन राघवला प्रेमाने गुलाबाचे फूल देऊन राघवच्या प्रेमाचा स्वीकार करते सिंधूने आपल्या प्रेमाचा स्वीकार केल्याचे कळताच राघवला खूप आनंद झालेला असतो सिंधू राघवला म्हणते की राघव सर आपल्या ही लग्नाची डील आता मी प्रेमाच्या डीलमध्ये बदलून तुमच्या प्रेमाचा स्वीकार करत आहे त्या क्षणी राघव हा प्रेमाने सिंधूला मिठी मारतो आणि राघव सिंधू दोघेही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात तेव्हा राणीचा मात्र खूप जळफळाट झालेला असतो तेव्हा मधूच्या डोक्याचा जाळ आणि धूर संगच निघून मधूच्या डोक्यामध्ये ठिणग्या पेटलेल्या असतात आणि राघव सिंधू पुण्यान नवीन नात्याने एकत्र आले तेव्हा आता आपला सारा खेळ संपला हे आता राणीच्या लक्षात आलेले असते तेव्हा आता आपल्याला रायासोबतच संसार करावा लागेल हे देखील राणीच्या समोर आलेले असते त्यानंतर राघव सिंधू इकडे बेडरूममध्ये झोप जो, झोपू लागतात तेव्हा राघवने मध्ये उशी ठेवलेली असते तेव्हा सिंधू म्हणते की आता आपली लग्नाची डील प्रेमामध्ये बदलली तेव्हा मध्ये ह्या उशा कशासाठी असे म्हणत प्रेमाने सिंधूने त्या उशा काढलेल्या असतात तेव्हा राघव आणि सिंधू दोघीही प्रेमाने एकत्र येतात तेव्हा सिंधू राघवला म्हणते की राघव सर आता मला काकूची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करायची आहे आणि आपल्या या प्रेमाच्या वेलीवरती नवीनच एक कळी मी काकूला देणार आहे ते ऐकून राघवला सुद्धा खूप आनंद झालेला असतो सिंधू म्हणते की आता काकूने नवज बोलल्याचा सर्वात अगोदर तो नवस मीच पूर्ण करणार असून मी आता काकूच्या म्हणण्यानुसार पूर्ण सोन्याने मडणार आहे ते ऐकून राघवला आणखीनच आनंद झालेला असतो तेव्हा सिंधू राघवला म्हणते की राघव सर काकूचा नवस पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला मदत करा तेव्हा तर राघवच्या पायाखालची जमीन हातरते आणि राघव प्रेमाने सिंधूच्या जवळ आलेला असतो तेव्हा राघव आणि सिंधू प्रेमाने आणि शरीराने एकत्र येत राघव आणि सिंधूने प्रेमाचा जलवा दाखवलेला असतो त्यानंतर प्रेमांची रात्र राघव सोबत काढून सिंधू ही राघवची झालेली असते तेव्हा आता राघवसोबत एकत्र येऊन सिंधू काकूला कसे बाळ देते आणि नातवाचे तोंड बघताच काकू ही सिंधूला कसे सोन्याने मडवते तेव्हा आता नख शिकासहित सोन्याने मडवून सिंधू ही रत्नबारक्यांची खरी सून होताना आपणास बघावयास मिळणार आहे तर कसे वाटले सिंधूचे राघववरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब